आज सकाळपासून महाड पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस, नद्या नाले तुडुंब. मोरगिरी रस्त्यावर झाड पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प. स्थानिकांच्या मदतीने झाड बाजूला. रायगड जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पाऊस पडत असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये रेड लाईट सांगण्यात आलेला आहे. आज पहाटेपासूनच महाड पोलादपूर तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सावित्री व काळ नदी यांसह इतर उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर वाढला तर नद्यांच्या पाणी पातळीत जास्त वाढवण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यातच रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर मोरगिरी या मुख्य रस्त्यावर दळवी फार्म हाऊसच्या समोर एक मोठं झाड पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे काही काळ दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी झाड पडल्यानंतर काळ भैरवनाथ रेस्क्यू टीमचे दिनेश दरेकर, उमेश सपकाळ यांनी प्रशासनाला तात्काळ कळवले. मात्र स्थानिकांच्या मदतीनं सदरचे झाड तोडून बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. देवेंद्र दरेकर, पोलादपूर, रायगड. रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत असून जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. महाड पोलादपूरमध्ये देखील मुसळधार सरी बरसत असून महाड पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे नद्या नाले हे दुथडे भरून वाहत आहेत. महाड पोलादपूरमधील मुख्य नदी सावित्री व काळ या दोन्ही नद्या मोठ्या प्रमाणात दुथडे भरून वाहत असून नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पुराची देखील शक्यता निर्माण झालेली आहे. पावसाचा जोर जर वाढत राहिला तर मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. देवेंद्र दरेकर, रायगड.